घेतल्यानंतर होणारी वेदना दूर करण्यासाठी लसीकरण आधीच वेदनाशामक औषधे घेतल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिलाय. लसीकरणानंतर या औषधांचा मर्यादित वापर करता येईल असेही संघटनेने म्हटलंय. लसीकरणापूर्वी वेदनाशामक औषधे घेतल्यास लसीची परिणामकता कमी होऊ शकते असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला. लस घेतल्यानंतर वेदनाशामक औषधे घेतल्यास लसीच्या प्रभावावर त्याचा परिणाम होणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोना लसीकरणानंतर अनेकांना हाताला वेदना जाणवतात, त्याशिवाय डोकेदुखी, अंगदुखी, ताप आदी लक्षणे दिसून येतात. अशा वेळी वेदनाशामक अथवा पॅरासिटामॉल औषधे घेण्यास काही हरकत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी म्हटले. लस घेण्याआधीच ही औषधे घेतल्यास त्याचा लसीच्या प्रभावावर कितपत परिणाम होतो हे अद्याप सांगता येत नसले तरी त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.